भारतीय जनता पार्टी सिन्नर शहर मंडळाच्या वतीने शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी शहरातील भारतीय जनता पार्टीचे हात बळकट करण्यासाठी विविध विषयांवर चर्चा झाली। स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा या अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली। तसेच येणाऱ्या सिन्नर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिन्नर शहर अध्यक्ष बाळासाहेब हांडे आणि ज्येष्ठ नेते रमेश दराडे यांच्या उपस्थितीत नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। आज या ठिकाणी विश्रामगृह पक्षाची मीटिंग ठरली होती आणि त्या मीटिंगमध्ये अनेक गोष्टीवर चर्चा झाली आणि पदाची नियुक्ती त्या ठिकाणी करण्यात आली। माध्यम त्या ठिकाणी विषयात आघाडी असू द्या, धार्मिक आघाडी असू द्या किंवा वाहतूक आघाडी असू द्या किंवा अनेक प्रकारच्या आघाड्या यांच्या पदाची नियुक्ती आमच्या हंडे सरांनी केली आहे आणि आम्हाला खात्री आहे की पूर्ण एक साधा पक्षकर्ता पक्ष कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पार्टीला या पक्षाच्या सिन्नरमध्ये नाशिकमध्ये राज्यामध्ये कशा प्रकारे नावलौकिक होईल त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी सर्व सहकारी आमचे कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी आम्ही काम करू अशी सरांना आम्ही ग्वाही देतो। आदरणीय हांडे सरांच्या अध्यक्षतेखाली या सिन्नर शहराची कार्यकारिणी आज या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्यानिमित्ताने जे नवीन पदाधिकाऱ्यांना त्यांनी हा पक्षाचा जो काही भार दिलेला आहे तो भार त्या पदाधिकाऱ्यांनी व्यवस्थित आपलं किती कर्तव्य सांभाळून आणि अतिशय कायद्याच्या आत राहून आपल्याला काम करायचं आहे। अपेक्षा एक आहे पण अशी एक समजू नका, पण 5-5 10 जॉईन करा, जेणेकरून ही जी टीम आहे 25 लोकांची ती 25×5 250-300 रुपये एट ए टाइम एट ए मोमेंट हंडे सरांनी कॉल केल्यानंतर 100 होत्या ते 26 पाहिजे। हा एक महत्त्वाचा विषय आहे। येणारी ही नगरपालिका आहे, जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, गणाची आणि गटाची निवडणूक आहे, त्यामध्ये सुद्धा ज्यांना त्यांना कुणा तुमचं कोण असेल त्याला मदत करायची असेल तो तिथे मजबूत असेल तुम्ही हंडे सर संपर्क करा, हंडे सर त्याचे विश्लेषण करतील, त्याचं निरीक्षण करतील, त्याला रिकमेंडेशन करतील पुढे। हा आपल्याला माहित आहे या सिन्नर तालुक्यामध्ये व्यक्तिनिष्ठ राजकारण आहे, पक्षनिष्ठ नाही आहे, तर आपल्याला व्यक्तिनिष्ठ खोडून काढायचं आणि पक्षनिष्ठ पुढे आलं सिम्बॉलिक, जेणेकरून आपलं चिन्ह प्रत्येक घराघरात घराघरात चिन्ह गेलं पाहिजे। वाटप व्यवस्थेमध्ये समजा या ठिकाणी तिथं नाना बसलेले अरुण पावडे मी यांना म्हटलं घ्या या 1000 रोज आणि त्यांनी जर ते असे करणार नाही ते प्रामाणिक आहे पण त्यांनी असं केलं ते घरातच ठेवले आणि ते पोहोचलेच नाही बाहेर आणि मग एक 1.5 महिन्याने या ठिकाणी दुरखा घ्यायचा आणि कुठंतरी फेकून द्यायचा अशी अवस्था या ठिकाणी होऊ शकते। आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्याला नगरपालिकेने निमित्ताने घरात घरामध्ये हिंडायचंच आहे तर तो ध्वज घेऊन सुद्धा या ठिकाणी आपल्याला फिरायचं आहे, जेणेकरून तो ध्वज या ठिकाणी हा घरावरती लागला गेला पाहिजे ही आपली भावना या ठिकाणी ही संपन्न होणार आहे। सांगायचा मुळात मुद्दा असा की या ठिकाणी यासाठी आपण सर्व जणांनी यात सिन्नर शहर उपाध्यक्ष डॉक्टर संपत तुकाराम चव्हाण, डॉक्टर सुरेश बिडवई, अतुल गुजराती, अरुण पाबळे, सजन सांगळे, हितेश वर्मा, सरचिटणीस विशाल मोतीलाल क्षत्रिय, सागर चंद्रकांत सोमाशे, भारतीय जनता युवा मोर्चा सचिन गोळेसर, ओबीसी आघाडी मुकुंद पांडुरंग खर्जे, वाहतूक आघाडी आकाश राजेंद्र खर्जे, एनटी आघाडी नानाबाबू बाबर, अनुसूचित जाती आघाडी डॉक्टर सचिन चंद्रकांत गायकवाड, वैद्यकीय आघाडी दीपक सुरेश काळे, ओबीसी महिला आघाडी उषा सोमनाथ कराड, एनटी युवा मोर्चा आघाडी संतोष अभिमन्यू चव्हाण, आध्यात्मिक आघाडी दत्तात्रय पांडुरंग आचार्य, सिन्नर शहर सोशल मीडिया अध्यक्ष धनंजय रहाणे, यावेळी सागर सोनवणे, प्रमोद उगले, संतोष कमळू, गणेश क्षीरसागर, रवी नाठे, शिवाजी आव्हाड, चंद्रकला सोनवणे आदींसह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते। नाशिक लोकशाही न्यूजसाठी अक्षय गायकवाड, सिन्नर।